tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। बिलाल बॉलिंग मार्क पर, चीता कैम साहा उंचपुरा सा यंगस्टर बॉलर बॉलिंग मार्क पर तैयार होईल। पहिला बॉल आणि पहिला बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल। दुसऱ्या बॉलवर देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ते पार डायरेक्ट हिट, बॅट्समन आउट। टाळ्यांचा गजर होतोय प्रेक्षकांच्या माध्यमातून। आउट होणारा बॅट्समन ठरला शशिकांत कदम। कुठलाही बॉल फेस न करता त्याला जावं लागते पॅव्हिलियनच्या दिशेने। मोठी विकेट गलीमध्ये जातोय गैसुद्दीन। त्यानंतर बॉल पिकअप केल्यानंतर पाच थ्रो किती चांगला होता, डायरेक्ट स्टंपवर जाऊन लागला। शशिकांत कदम फ्रेममध्ये नव्हता आणि ते पहिली स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार होईल। यावेळेला पायावर जाऊन आदळलाय बॉल, अंपायरचा इशारा LBW स्वरूपामध्ये। आणखीन एक झटका, अभिषेक आंगणे बॅक टू द पॅव्हिलियन। दोन बॉलवर दोन विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना टीम विक्रुलेन्स विक्रोळीने। 27 बॉलमध्ये आता 20 रनची आवश्यकता आहे। हा सामना रोमहर्षकच होईल याच्यामध्ये शंका नाही। कॅप्टन आहे आणि माहुल कोल्हेवाड्या सहा खेळाडू बॅटिंग करण्यासाठी तयार। बॅकफुटला जाऊन पहा टिपिकल मंगेश वैती स्ट्रोक, बॅकफुटला जाऊन कट केला, एक रन इथे मिळते। स्वतःचं खातं उघडलं जात आहे, संघाचा श्रीगणेशा करतोय। टीमची धावसंख्या एक महत्त्वाचा प्लेअर आहे या टीमचा मंगेश वैती। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय। खूप चांगली बॉलिंग, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर tenniscricket.inच्या माध्यमातून। अतिशय अचूक टॉपर मधला बिलालच्या या स्पेल मधल्या शेवटचा बॉल फुलर लेनचा होता। ऑन साइडला फक्त दिशा दिली, मंगेश एकटाच धावत सुटलाय। सर्वाधिक मोठी चूक इथे केली आहे मंगेशने, परंतु मंगेशसाठी विकेट सॅक्रिफाईस केली इथे रोहित भालेराव किडनीने। आणि यावेळेला मोठा झटका बसतोय विक्रुलेन्स विक्रोळीला। हा तिसरा, एक रनवर तीन विकेट। ऑन साइडला पहा फ्लिक केला होता, क्षेत्ररक्षण खूप चांगलं, परंतु कॉलिंग नव्हतं। मंगेश एकटा धावत सुटला आणि इथे रवी लिंगालाने बेल्स आहेत। रन बॉल इक्वेशन येऊन पोहोचले जवळपास असं म्हणायला हरकत नाहीये। बिलाल पुन्हा एकदा तयार। हा बॉल आतमध्ये येणारा होता आणि त्यावेळेला सन्मानित केलंय, म्हणजे रन इथे मिळणार नाही। आणखीन एक डॉट बॉल। आता या मॅचमध्ये 17 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता। क्षेत्ररक्षक अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील आणि बॅट्समन आउट। आणखीन एक झटका बसलाय, राकेश रॉय आउट। पाचवी विकेट गमावली विक्रोलेन्स विक्रोळीने। चार रनवर पाच विकेट, अर्धा संघ गारद केलाय निधी इलेव्हन डोंबिवलीने। जे प्रेक्षक आत्ता जुळले त्यांच्या माहितीसाठी फक्त 20 रनचं टार्गेट इथे ठेवलं होतं आणि 20 रनचा लक्ष्याचा पाटला निधी इलेव्हन डोंबिवली, उमर इलेव्हनचा संघ। बिलालचं कौतुक व्हायला पाहिजे, खूप चांगली बॉलिंग। बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीपमध्ये बॉल येतोय कव्हर्सला, एक रन कम्प्लीट होते। राहुल वराडकरचं खातं उघडलं जात आहे, टीमची धावसंख्या पाच, पाचवर पाच। हेही बिलालचं, पाच रन पाच विकेट गमावलेले असताना यावेळेला खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न। अमोल म्हात्रे यांचा बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये। आणखीन येतो एक डॉट बॉल। व्हॉट अ मॅच टीमने केलाय। पुन्हा एकदा तयार बिलाल, ओवर द विकेट। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस लवकर क्लोज केला, पवी अंपायरचा इशारा काय येतोय। एक रन तर अमोल म्हात्रे यांनी कंप्लीट केली, लेग बाईचा इशारा येते अंपायर घोषित करत असताना। एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये, रन झाले सहा। अशा ताकदीचा हा संघ आहे। बॉलिंग मार्कवर बिलाल पुन्हा एकदा तयार। राहुलसाठी हा बॉल खूप चांगल्या टप्प्यावर पीच केलाय, ओव्हरची होते समाप्ती। अशा पद्धतीने तीन ओव्हरचा खेळ संपलाय,